आकृतीबंधासह विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करून मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करणारी धोरणं रेटण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचा आरोप मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेनं केला असून आपल्या मागण्यांसाठी ठाणे आरटीओ कार्यालयासह राज्यातील तमाम आरटीओ कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांच्या या लेखणी बंद आंदोलनामुळे आरटीओच्या कामकाजावर परिणाम होऊन नागरिकांचाही खोळंबा झालाय. नेहमी गजबजाट असलेला हा जुना आरटीओ कार्यालय परिसर शुकशुकपटच दिसून येतोय, तर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद करून असहकाराची भूमिका स्वीकारली आहे. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या आकृती बंद या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन प्रशासनाचा लक्ष वेध करण्यासाठी संघटनेनं शासनास वेळोवेळी निवेदन देऊनही लक्ष वेध करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यानं दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय. त्यानंतर 20 जानेवारी रोजीच्या सभेमध्ये संघटनेच्या राज्य कार्यकारिणीनं आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी 1 फेब्रुवारी रोजी लेखणी बंद आंदोलन छेडण्यात आलं असल्याची माहिती संघटनेनं दिली.